लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। अत्यंत विस्तृतपणे आणि सविस्तरपणे आपल्याला दोन दिवसातल्या कामकाजाचा आढावा दिलेला आहे आणि मला नाही वाटत की कोणताही प्रश्न आपल्या मनात आता शिल्लक राहिलेला असेल। त्या माहितीमध्ये त्यांनी आणखी एक माहिती सांगितली, ती म्हणजे या विधिमंडळामध्ये सगळ्यात ज्येष्ठ असे थोरात साहेब इकडे बसलेले आहेत, ते सुद्धा मी म्हणेन आवाक झालेले आहेत आणि मी तर आवाक होणं साहजिकच आहे, कारण त्यांना किती ते किती 20-25-30 वर्षाच्या कारकिर्दीत 37 वर्षाच्या कारकिर्दीत जो अनुभव पहिल्यांदा आला तो मला पहिल्याच टर्म मध्ये आलेला आहे, म्हणून अनुभवाच्या बाबतीत मी त्यांच्याहून सिनियर आहे। तर काल जे काही घडलं हे किती कोणी काही म्हटलं तरी महाराष्ट्राच्या परंपरेला लाजिरवाणं होतं, ही आपली संस्कृती नाही, ही आपली परंपरा नाही। आणि जेव्हा मी पहिल्या प्रथम या विधिमंडळात पाऊल ठेवलं, साहजिकच आहे आता आपल्या भेटीनंतर उत्कृष्ट संसदपटू त्यांना पारितोषिक किंवा काय पुरस्कार देण्याचा एक कार्यक्रम आहे। उत्कृष्ट संसदपटू हे एक परिमाण लावल्यानंतर हल्ली जे काय चाललेलं आहे ते बघितल्यानंतर एकूण कामकाजाचा दर्जा हा उंचवण्याकडे आपला कल आहे की खालवण्याकडे आहे। आपण जी पहिलं प्रथम विनंती केली मला पत्रकारांच्या वतीने लोकल मन प्रवास, तर त्याच्यामध्ये रुग्णवाढ कमी होणं, तसं हा दर्जा वाढ आणि दर्जाचं खालावणं, तर मी नक्कीच म्हणेन की दर्जा खालावत चाललेला आहे। लोकप्रतिनिधींकडनं जनतेची एक वेगळी अपेक्षा असते की का मी तुम्हाला मत देतोय, तर माझ्या आयुष्यामध्ये काही चांगला फरक घडला पाहिजे, बदल घडला पाहिजे आणि तो जिथे घडवला जातो तिथे मी तुम्हाला पाठवतोय। तिथे गेल्यानंतर काल जे काही दृश्य पाहायला मिळालं खरोखर शर्मेने मान खाली जावी असंच ते दृश्य होतं आणि जबाबदार पक्षाकडनं हे घडलं। जो काही विषय आता तुम्ही बोलता विचारला की तिकडे 12 होत नाहीत म्हणून आम्ही 12, असं नाही, हे आम्ही घडवलेलं नव्हतं, त्यांना काही आम्ही काही टोचलं नव्हतं। साधा विषय असा होता की ओबीसी समाजाचं जे ठराव आम्ही केले, मराठा समाजाबद्दल केला, ओबीसी समाजाबद्दल केला, शेतकऱ्यांबद्दल केला, हा तुमचा अधिकार आहे, तुम्ही आमच्याशी सहमत व्हा अथवा असहमत व्हा, तुम्हाला जे काय बोलायचं ते तुम्ही बोलायला तुमचा पूर्ण अधिकार आहे, त्याला लोकशाही म्हणतात। पण वेडवाकडं वागायचा, आरडाओरडा करायचा ही लोकशाही नाहीये। ती लोकशाही असेल तर ती रस्त्यावरती करण्याचा तुमचा अधिकार आहे, पण सभागृहामध्ये समोर माईक असतात, माईक ओढायचे, माईक असून सुद्धा बेंबीच्या देठापासून ओरडायचं ही काही आरोग्यदायी लोकशाहीची लक्षणं नाहीये। आणि काल जे आपल्या सगळ्यांच्या समोर घडलं ते तर समोर आलेलं आहे, पण त्याच्यानंतर भास्करावांच्या सोबत जे दालनामध्ये घडलं त्यातलं बरंचसं वर्णन त्यांनी केलं, संपूर्ण वर्णन केलेलं नाही, ते ऐकल्यानंतर अक्षरशः शिसारी यावं असं हे वर्तन महाराष्ट्रामध्ये घडू शकतं याच्यावरती माझा काय कोणाचा विश्वास बसणार नाही। तर अशी ही परंपरा आपल्या राज्याची देशामध्ये हा पायंडा पडता कामाने, अर्थात हा पायंडा पाडायचा नसेल तर प्रत्येकाने ठरवायला पाहिजे मर्यादा काय, की तिकडे गेला आज सुद्धा जसं आता अजितदादा म्हणाले की ते मध्ये सदस्य आले, राजदंड काय उचलला, ही पद्धत नाहीये। आणि म्हणून मला असं वाटतं की मधल्या एका काळात मी एका वृत्तपत्राला मुलाखत देताना, मला वाटतं लोकसत्ता देताना, सांगितलं होतं की ही कोविडची जी परिस्थिती आहे, पोस्ट कोविड, ज्यांना कोविड होऊन गेल्यानंतर सुद्धा पोस्ट कोविड ही एक त्रासदायक गोष्ट आहे, तसंच पोस्ट कोविड परिस्थिती आर्थिक काय असेल ती बघितल्यानंतर आज देशातील जनता, जग फार मोठं आहे, जगाबद्दल मला काही बोलायचं नाहीये, पण एक अस्वस्थ आहे की आमचं काय होणार, कसं जगायचं, कोरोनामध्ये वाचायचं कसं आणि वाचल्यानंतर जगायचं कसं,
आणि त्या दृष्टीने जर का आपण काही हालचाल करणार नसू आणि केवळ सत्ता एके सत्ता हाच जर का आपला अट्टहास असेल तर मग मला असं वाटतं एकूणच दिवस फार वाईट येत चाललेले आहेत. एकूणच दिवस वाईट येत चाललेले आहेत. आणि दोन दिवसाचं अधिवेशन, ह्या दोन दिवसाच्या अधिवेशनाचा संपूर्ण आढावा आपण आता माननीय उपमुख्यमंत्र्यांकडनं ऐकला की दोन दिवसामध्ये एवढं काम राज्याच्या हिताचं करणारं हे सरकार आहे. या कामाकडे कसं बघायचं हा सुद्धा याच्या त्याच्या दृष्टीप्रमाणे एक प्रश्न असू शकतो. पण मला एका गोष्टीचं नक्की समाधान आहे की या दोन दिवसांमध्ये आम्ही जनतेला आनंदी ठेवणं हा एक वेगळा भाग झाला. पण समाधान देऊ ज्यांच्याकडनं जे घडून येते घडलं त्यांनी लवकर सुधारावं अशा त्यांना मी शुभेच्छा देतो. बोगस वॅक्सिनेशन हा एक जो प्रकार आहे हा सुद्धा म्हणजे कशामध्ये भ्रष्टाचार करावा हा एक जीवघेणा प्रकार आहे. वॅक्सिन घेतल्यानंतर सुद्धा काही ठिकाणी आपल्याला असं ऐकायला येतं की वॅक्सिन घेतलेल्याला सुद्धा संसर्ग होतोय आणि हे पहिल्यांदा सुद्धा सांगण्यात आलेलं होतं की वॅक्सिन घेतल्यानंतर कोरोना होणार नाही असं नाही, कोरोना होऊ शकेल आणि तो होऊ नये म्हणून मास्क घालणं हे गरजेचं आहे. अर्थात तो भाग वेगळा आहे. बोगस वॅक्सिनेशनच्या बाबतीमध्ये ज्यांनी जे जे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई तर केली जाणारच, नक्कीच केली जाणार. आणि ज्यांनी बोगस वॅक्सिन त्यांचा काहीच दोष नाही, अनावधानीने घेतलेलं आहे, त्यांना रितसर वॅक्सिनही दिलं जाईल. मी सांगतो तुम्हाला, माननीय राज्यपाल महोदयांनी मला पत्र पाठवलं होतं आणि त्याच्यात तीन प्रश्न विचारले होते. त्या तिन्ही प्रश्नाची उत्तरं मी सविस्तरपणे दिलेली आहेत. अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत आपल्याला सर्वांना कल्पना आहे की थोडं कठोर नियम हे महाराष्ट्र सरकार नुसतं लावत नाही तर अंमलबजावणी सुद्धा करते आहे. आणि आता हे जागतिक सत्य आहे की साधारणतः 72 तासाच्या आतली आरटीपीसीआर चाचणीचा निकाल हा ग्राह्य धरावा असा एक जागतिक आता नियम आहे. आणि तो जर का लक्षात घेतला तर माझी स्वतःची चाचणी मी आदल्या संध्याकाळी रविवारी केली आणि त्याच्यानंतर त्याचा सोमवारी सकाळी मला हातामध्ये रिपोर्ट आला. का केला? आळशीपणा म्हणून नाही तर साहजिकच आहे, इतर सगळे कार्यक्रम होते आणि त्याच्यामुळे ते करायला मला संध्याकाळी झाली. हे जर मुंबईत राहणाऱ्या माझी म्हणजे मुख्यमंत्र्याची ही जर का अपरिहार्यता असेल तर गावागावातून येणाऱ्या लोकप्रतिनिधींची सुद्धा चाचणी ते कुठे करणार, कशी करणार आणि त्यांचा रिपोर्ट कधी येणार, तो आल्यानंतर मग राज्यपाल महोदयांना निवडणुकीचा कार्यक्रम कळवावा लागतो. तो कळवल्यानंतर सर्व सदस्यांना तो कळवावा लागतो. त्यांनी मंजुरी दिल्यानंतर, तारखेची मंजुरी दिल्यानंतर, ती मंजुरी मिळाल्यानंतर ज्या दिवशी निवडणूक होणार असते त्याच्या पहिल्या दिवशी मध्यान्हापर्यंत अर्ज भरण्याची तारीख असते, मग अर्ज मागे घेण्याची वेळ असते आणि मग दुसऱ्या दिवशी मतदान असतं. म्हणजे हा साधारणतः 4 ते 5 दिवसांचा कालावधी हा त्याला लागणार आहे. आणि ही परिस्थिती लक्षात घेतल्यानंतर आम्ही राज्यपाल महोदयांना कळवलेलं आहे ते कायदेशीर आहे की याच्यामध्ये कुठेही संविधानिक अडथळा आलेला नाही. उपाध्यक्ष महोदय तिकडे आहेत, तालिका आहे, ज्या वेळेला ही थोडी परिस्थिती आटोक्यात येईल असं वाटेल तेव्हा सगळी खबरदारी घेऊन आम्ही निवडणूक घेऊ. नाही, मी तुम्हाला खरं सांगू का, मला विरोधी पक्षांनी जरी किती काही राजकारण करण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही मात्र ह्या जनतेच्या जीवाशी खेळ होईल असं राजकारण करणार नाही, एवढे नीचपणा आमच्यामध्ये नाही आहे. आमची मागणीपेक्षा क्षमता आणि क्षमतेच्या बरोबरीने आवश्यकता. आपल्याकडे आपल्या राज्यामध्ये सर्व वयातली जनता धरली तर 12 ते 12.5 कोटी जनता आहे, त्याच्यात लहान मुलं 18 वयाच्या खालील हा 2-3 कोटीचा एक आकडा असेल. मी मागेही आपल्याला सांगितलं होतं की ज्या वेळेला 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी ही केंद्राने राज्याकडे दिली तीही आम्ही तयारी दर्शवली होती. ती साधारणतः 6 कोटी जनता त्या वयोगटातली आपल्या राज्यात आहे. 6 कोटी जनतेला 2 डोस द्यायचे झाले तर 12 कोटी वॅक्सिनची गरज आपल्याला लागणार. ती 12 कोटीच्या 12 कोटी वॅक्सिन आपण एका चेकनी विकत घेण्याचीही तयारी आपण ठेवलेली होती, मात्र त्या प्रमाणामध्ये पुरवठा होत नव्हता आणि म्हणून आपल्याला नाईलाजाने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांची लसीकरणाची प्रक्रिया ही थांबवावी लागली होती. आता आपली क्षमता आपण दाखवलेली आहे. काल परवाकडे एका दिवसात 8,10,000 हा देशातला एक उच्चांक महाराष्ट्र राज्याने वॅक्सिनेशनच्या बाबतीत करून दाखवलेला आहे. आपली क्षमता आपण 15 लाखाची ठेवलेली आहे. आवश्यकता वाटली
तर तीही आपण वाढू शकू, दिवस रात्र चालू. हे केव्हा शक्य होईल की व्हॅक्सिनचा पुरवठा, लसीचा पुरवठा हा आपल्याकडे सुरळीत आणि आवश्यक होईल तेव्हा. तेव्हा आताची शक्यता अशी आहे की ऑगस्ट सप्टेंबर नंतर, एक साधारणतः मे महिन्यानंतर जून मध्ये थोडी संख्या वाढली, जून नंतर जुलै मध्ये वाढली. जसं आपल्याकडे लस उत्पादक दोनच कंपन्या आहेत सध्या तरी, बाकीच्या कंपन्या स्पुटनिकची लस आले पण ती आहे कुठे अजून कोणाच्या काही लक्षात आलेलं नाहीये. आणखीन काही लस बनवणाऱ्या कंपन्या, म्हणजे जॉन्सन अँड जॉन्सन असेल, नोवॅक्स असेल, झायडस आहे, या सगळ्या, फायझर आणि मॉडर्ना, अजून आपल्याकडे मॉडर्नाला आता परवानगी मिळाली. तर हे जसं वाढेल तसतशी लसीकरणाची सुद्धा आपली जी जो वेग आहे आपला तो वाढवता येईल. आपला प्रयत्न हाच आहे की काही देशांनी बऱ्याचशा प्रमाणामध्ये लॉकडाऊन उघडला. युकेने मात्र व्हॅक्सिनेशन त्यांचं बरंच झाल्यानंतरही लॉकडाऊन पुन्हा वाढवलेला आहे, कारण तिकडे आपल्याकडे ज्या व्हायरसनी दुसरी लाट आणली तो व्हायरस आता तिकडे पसरायला लागलेला आहे, डेल्टा. आणि आपल्याकडे सुद्धा, जे मी तुम्हाला सांगितलं की सुरुवातीला ज्यांनी व्हॅक्सिन घेतलं त्यांच्यापैकी काही जणांना, सगळ्यांचं मी म्हणत नाही, काही जणांना ह्याचा संसर्ग पुन्हा निदर्शनच आपल्या आलेला आहे. ह्याच्यामध्ये मला एका गोष्टीचा अजूनही उलगडा होत नाही. मुद्दा काय होता, केंद्राकडे एम्पिरिकल डेटा मागण्याचा होता, ठीक आहे. ह्याच्यामध्ये नवीन आम्ही काय केलं, जेव्हा आम्ही माननीय पंतप्रधानांची भेट घेतली, तिन्ही पक्षांचे आमचे सदस्य, माझ्यावर सोबत उपमुख्यमंत्री होतो, मी तर होतो, अशोकराव होते, त्या 11-12 पत्रांमध्ये हे एक पत्र आहे आणि मागणी आहे की आम्हाला ह्या माहितीची आवश्यकता आहे. तर माहिती केंद्राकडे आहे 2011 त्या डेटाच्या कलेक्शनमुळे, तर ती माहिती आम्हाला मिळावी. नंतर राज्यपाल महोदयांनी सुद्धा हा प्रश्न विचारल्यानंतर त्याने मी हेच उत्तर दिलं आणि त्याने मी विनंती केली की ही माहिती केंद्राकडनं मिळवण्यासाठी आपण मदत करा. आता तोच ठराव अधिकृत मागणीसाठी म्हणून जर विधिमंडळात आम्ही करत होतो आणि केलाच, तर त्याच्या चुकीचं असं आम्ही काय केलं आणि एवढ्या मिरच्या झोंबायचं कारण काय? ओबीसी समाजाबद्दल जर का मनात आपल्या द्वेष असेल तर तो द्वेष वेगळ्या मार्गाने आपण प्रकट करू शकत होता. पण ओबीसी समाजाच्या मागणीसाठी जेव्हा ठराव केला तेव्हा तर यांनी गोंधळ घातला. मराठा समाजासाठी सुद्धा आम्ही जेव्हा ठराव केला तेव्हा तर हे सभागृहात नव्हते. मग नक्की नेमक्या ना साधायचं काय? समजा तो जो काही डेटा आम्ही मागतोय त्यांच्या मते त्याचा काय उपयोग नाही, नसेल उपयोग, पण त्याच्यात तुम्ही हे सांगायला पाहिजे होतं की हे तुम्ही करताय, या माहितीचा काही उपयोग होणार नाही. पण जर तुम्हाला वाटत असेल की या माहितीमुळे तुम्ही हे करू शकत असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो. इकडे विषय संपत होता. एवढा अकांड तांडव करण्यासारखं आणि ओबीसी समाजाच्या या त्यांना जिवाळ्याच्या विषयावर अकांड तांडव करून हे सगळं घडवण्याचं काय कारण होतं? बरं, दुसरी गोष्ट अशी की ही माहिती अजून कोणाला मिळालेली नाही. आम्ही वारंवार, काल भुजबळ साहेबांनी अतिशय सुंदर म्हणजे व्यवस्थित पद्धतीने त्याची मांडणी केली की कोणत्या तारखेला काय काय झालं होतं. आता ती माहिती आमच्याकडे तर आलेली नाहीये. सरकार म्हणून अधिकृत मागणी आम्ही केली तरी माहिती नाहीये. मात्र विरोधी पक्षनेत्यांनी जी माहिती दिली ती त्यांना कशी मिळाली? त्यांनी काय सांगितलं की या डेटामध्ये 8 कोटी, देशाचा जर विचार केला तर 8 कोटी चुका आहेत. आणि आपल्या राज्याच्या बाबतीत म्हणाल तर साधारणतः म्हणजे हे गौडमंगल काय की केंद्राकडे असलेली माहिती सरकारला अधिकृत मिळत नाही, ती मागितली तर वणवा लागल्यासारखं सगळे आगडोंब उसळतो. आणि म्हणजे त्यांना त्यांचं भान राहिलं नाही की या सगळ्या गोष्टी आपण करतो त्याच्यात निलंबित होऊ शकतो, इथपर्यंत त्यांची मजल गेली. आणि मग एक पुढचा प्रश्न असा येतो जो भुजबळ साहेबांनी सांगितला की हा डेटा कशासाठी वापरला जातो, केंद्राकडे आहे तो डेटा कशासाठी वापरला जातो. मग 8 कोटी चुका ज्या डेटा माहितीमध्ये आहे त्या 8 कोटी चुकीच्या माहितीच्या आधारे योजना राबवतो, मग या माहितीत या योजनेत घोटाळा आहे असं म्हणायचं का? मग तो जो मग त्याच्यासाठी चालणारी माहिती त्यांना ओबीसीला आम्ही जो काही विषय सोडवतो त्यांचं राजकीय आरक्षण वगैरे त्याच्यासाठी तुम्ही देत नाही. आणि ती मागितल्यानंतर एकतर आग लागल्यासारखे थैथैट करता, त्याच्यानंतर ही माहिती तुम्हीच सांगता 8 कोटी चुका आहे आणि ह्या 8 कोटी चुका ह्या प्रधानमंत्र्यांच्या ज्या काही योजना आहेत त्याच्यात वापरता, मग हा घोटाळा आहे का? हा प्रश्न मी माझ्या डोक्यात आला, मी आरोप करत नाहीये. मग ती माहिती तिकडे चुकीची माहिती कशी वापरू शकता तुम्ही प्रधानमंत्र्यांच्या योजनेमध्ये? हे सगळं गौडमंगल आहे की कशावर नेमकं कारण काय हेच मला अजून कळत नाहीये.
की नेमका सर आमच्याकडनं कोणता अपराध घडला की ही ओबीसीना न्याय देण्यासाठी आम्ही मागणी केली, हा कोणता अपराध घडला आणि ती माहिती पुन्हा एकदा सांगतो, निरुपयोगी असेल तर तुम्ही आम्हाला सांगू शकता की केंद्रात आमचं सरकार आहे, आम्ही सुद्धा इकडे सत्तेत होतो, आम्ही प्रयत्न केला होता, मग तुम्ही सुद्धा ही माहिती मागितली होती, तुम्ही माहिती मागितली होती, ती कशासाठी मागितली होती, चुकीची माहिती जर 8 कोटी चुका आहेत हे माहीत असताना सुद्धा माहिती का मागितली होती, आणि जर पुन्हा सांगतो ही निरुपयोगी माहिती असेल तर तेही सांगायला काही त्यांनी हरकत नव्हती, निरुपयोगी आहे, पण आपल्या समाजासाठी आपण या माहितीच्या आधारे करू शकता ना तर आमचा पाठिंबा आहे. काय झालं असतं नाही, पण त्याच्या आधी सुद्धा जेव्हा हे घडलं त्याच्या आधी सुद्धा सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यापासून, म्हणजे जसं पहिल्या बॉल पासून म्हणतो आपण, ही सुरुवात झाली आणि ज्या पद्धतीने त्यांनी सरकारच्या निषेध करण्याच्या घोषणा दिल्या ह्या लांछनास्पद होत्या. म्हणजे अशा कधी घोषणा सरकार विरुद्ध देणं हे एक रस्त्यावरती ठीक आहे, पण सभागृहात जिकडे आपण अनेकांची स्वप्न असतात त्या सभागृहात येण्यासाठी, अनेक जनतेची स्वप्न या सभागृहातल्या निर्णयावरती अवलंबून असतात, आयुष्य त्याच्यावरती अवलंबून असतं, आणि त्या सभागृहाच्या कामकाजाची अशी थट्टा करणं ही लोकशाहीची थट्टा आहे. नाही नाही, त्या पदांवरती सुद्धा रिक्त पद सुद्धा भरण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आपण ही जी उणीव किंवा कमतरता आहे ना ती भासू नये म्हणून जे जे काय करता येणे शक्य आहे आपण ते करतो आहे. आरोग्य विषयक आरोग्य खात्याची कोणती पदं रिकामी ठेवायची नाहीत असं सरकारने घेतलेला आहे निर्णय, परंतु आपण जे बोललात की त्या आवश्यकतेनुसार लोक पण मिळाले पाहिजे.